आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. सांगली जिल्ह्यात नागरी भागात लॉकडाऊन, सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत संपूर्ण संचारबंदी. जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी प्रतिबंध व सूट दिलेल्या बाबी जाहीर. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येऊन साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची संपूर्ण संपर्क साखळी खंडित करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 22 जुलै 2020 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील नागरी भागात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थलसीमा हद्दीत सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 5:05 वाजेपर्यंत अंत्यविधीकरिता 10 व्यक्ती मर्यादेपर्यंत व वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. विजय उपरीकर, सांगली. आपण तिच्यावर बंदी केलेली आहे. याचे जे डिटेल ऑर्डर आहे ती जिल्हा प्रशासनामार्फत इश्यू केलेली आहे. त्यात अगदी क्लिअरली आम्ही कोणत्या आस्थापना बंद असणार आहेत आणि कोणत्या अतिशय आवश्यक म्हणजे अगदी निकडीच्या आहेत तेवढ्याच फक्त आस्थापनांना आम्ही तिच्यामधून सूट दिलेली आहे. माझं सर्व जनते आपल्या नागरी भागातील जनतेला पण आणि त्याच पद्धतीने नागरी भागातील जनतेला तर आव्हान आहेच की हे जे आपली कायदेशीर बंधनकारक जी आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे ही आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही संसर्ग वाढतो आहे कोरोनाचा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरी भागामधनं मोठ्या प्रमाणात केसेस निघत असल्यामुळे हा केवळ नागरी भागात लॉकडाऊन करण्यासंदर्भात निर्णय माननीय पालकमंत्री मोदींनी जाहीर केला होता त्याची अंमलबजावणी आपण करत आहोत. तर सर्वांनी याची अगदी काटेकोर अंमलबजावणी करावी जेणेकरून आपल्या शहरामध्ये जो काही कोरोनाचा जो संसर्ग आहे तो आपण रोखू शकू. या कालावधीमध्ये अगदी अत्यावश्यक ज्यांना मूव्ह करायचं आहे ज्यांना आपण परमिशन दिलेली आहे त्यांनी सुद्धा फेस कवर वापरणे, मास्क फेस कवर वापरणे किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, इतर पर्सनल हायजीन आहे त्याचे पालन करणे, गर्दी कुठेही न करणे हे जे बेसिक नियम आहेत आणि आपले नॅशनल COVID-19 जे डिरेक्टिव्ज आहेत त्याचं पालन सगळ्यांनी करणं हे बंधनकारक असणार आहे. या संदर्भात मास्क जे वापरणार नाही अशा व्यक्तींवर आम्ही दंडात्मक कारवाईसाठी सुद्धा 500 रुपये दंडाची एक ऑर्डर इश्यू केलेली आहे. त्याच पद्धतीने जर सेक्शन 188 सुद्धा या संबंधितांवर कारवाई होऊ शकते. तर सर्वांनी या कोविडचे जे आपले नॅशनल डिरेक्टिव्ज आहेत त्याचं पालन करावं. ग्रामीण भागातल्या लोकांसाठी सुद्धा माझं आव्हान असणार आहे की माननीय पालकमंत्री महोदयांनी जसे आपल्याला आव्हान केलं होतं की जरी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असा आपण ग्रामीण भागामध्ये ऑर्डर्स इश्यू केलेल्या नसल्या तरीसुद्धा लोकांनी ग्रामीण भागातल्या लोकांनीसुद्धा पुढे येऊन जनता कर्फ्यू जसा आपण याच्या अगोदरही पाळला होता त्याच पद्धतीने 7 ते 8 दिवस जे आहे त्याचं एक लॉकडाऊन सदृश याचं पालन करावं. परिस्थितीचं आपण कमीत कमी बाहेर यावं, मुवमेंट कमीत कमी असावी आणि इतर जे आपले कोविडच्या संदर्भातले निर्देश आहेत त्याचंही कडक पालन करावं असंही माझं ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आव्हान असणार आहे. त्याचबरोबरीने अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे की कोणीही जर मग तो ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील जर आपल्याला कोणाला कोरोना सदृश काही लक्षणं असतील, ताप, खोकला, सर्दी, इतरही कोणती आपल्याला लक्षणं वाटत असतील किंवा दम लागणे अशा पद्धतीचे तर आपण तात्काळ जे आहे ते आरोग्य यंत्रणेला अप्रोच करावं. कृपया आपण ते अंगावर काढू नये कारण की जर आपण आरोग्य यंत्रणेकडे येण्यासाठी विलंब केला तर ती परिस्थिती अधिक गंभीर होत जाते आणि रुग्ण दगावू शकतो. तर ही परिस्थिती अवॉइड करण्यासाठी आपण सगळ्यांनी वेळेत जर आरोग्य यंत्रणेकडे आले तर कोरोना हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा सर्व नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे.